वा, लहान भुकेसाठी काही ना काही काही ना काही ऑप्शन्स आपण बघत असतो. तर हा आहे ना मस्त असा, एकतर यामध्ये मैदा गव्हाचं पीठ नाही आहे, फटाफट बनवून होणारा प्रकार आहे. आणि काय दिसतो आहे तुम्ही बघू शकाल, खाताना पण इतका चटपटीत लागतो आणि फोडूनही दाखवते. आहा हा, पटकन रेसिपी सुरू करूया. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. लहान भुकेसाठी किंवा प्रवासाला जाताना किंवा शाळेतून येताना किंवा शाळेमध्ये देण्यासाठी पण काही ना काही असे ऑप्शन्स आपण बघत असतो. तर असाच आपण आहे ना फक्त रवा वापरून छान असा एक स्नॅक्सचा प्रकार करणार आहोत, जो बनवायला अतिशय सोपा आहे, फटाफट बनवून तयार होतो आणि मुख्य म्हणजे हा खूप असं तेलपीत नाही किंवा खूप असं तेलकट होत नाही. सो इथे मी घेतलेला आहे एक कप रवा, बारीक रवा घ्यायचा आहे. यामध्ये घालते थोडंसं मीठ चवीपुरतं आणि यामध्ये घालूयात 4 चमचे तेल, कडकडीत गरम केलेलं तेल. कडकडीत गरम केलेलं तेल कधी घालायचं, जेव्हा आपल्याला कुठलाही पदार्थ छानपैकी कुरकुरीत करायचा आहे तेव्हा कडकडीत गरम केलेलं तेल घालायचं, म्हणजे तो पदार्थ छान कुरकुरीत बनतो. चला, तेल छान मिक्स झालं की यामध्ये थोडं गरम म्हणजे थोडंसं वॉर्म पाणीच घालायचं आहे, कारण गरम तेल आहे. थंड पाणी घातलं तर मग ते नंतर झालं ना की त्याला तळताना त्यावर असे थोडेसे बबल्स येतात किंवा बुडबुडे आल्यासारखं होतं, त्यामुळे शक्यतो थोडंसं वॉर्म किंवा गरम पाण्याचा इथे वापर करायचा. सो हे मिश्रण अगदी तयार आहे, अगदी 1/2 कप पाण्याचाच इथे मी वापर केलेला आहे आणि छान सैलसर झाला आहे. रवा आहे, जसजसा वेळ जातो तसतसे घट्ट होत जाणार. झाकण ठेवून 15 मिनिटं मुरण्यासाठी ठेवूया. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. आणि आता हे बनवण्यासाठी याला ना एक मस्त मसाल्याचं कोटिंग आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी घ्यायचं आपलंच मधुराज रेसिपीचं बॅडगी मिरची. अमेझॉनवर अवेलेबल आहे, जाऊन नक्की चेक करू शकता. याने एक तर रंग छान येतो कुठल्याही पदार्थाला आणि लाल तिखट खाल्ल्यानंतर तो जो त्रास होतो ना तो त्रास बॅडगी मिरचीने अजिबात होत नाही, पचायला अतिशय हलकी असते. सो 2 चमचे आपलं बॅडगी मिरची पावडर. यामध्ये आपण घालणार आहोत 1/2 चमचा काळं मीठ, 1/2 चमचा चाट मसाला, जिरं पूड 1/2 चमचा आणि हे सगळं मिक्स करूया आणि 1 चमचाभर पिठी साखर. छान अशी आंबट गोड तिखट चव येते या मसाल्याला, जी अतिशय रुचकर लागते. आणि हा मसाला आपला इथे बनवून आहे तयार. चला, आता हे जे मिश्रण आहे हे छानपैकी मुरवून घेतलेलं आहे, 1/2 तासाच्या वर झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकाल हलकंसं घट्टसर हे झालेलं आहे, पण खूप पण घट्ट नाही झालेलं. ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. आता यातून एक लहान गोळा किंवा आता यातून एक लहान गोळा असा काढून घ्यायचा, छान असा एकसारखा करायचा आणि याची पातळ अशी पोळी लाटायची. खूप पातळ लाटायची गरज नाही आहे, थोडीशी जाडसर, कारण हे छान फुगलं पाहिजे जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो. ते चला, छानपैकी हे लाटून झालेलं आहे, बघू शकाल खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही, असं हे लाटून घेतलं. आता याच्या आहेत ना अशा छानशा तुमच्या आवडतील त्या तितक्या मोठ्या किंवा लहान आकारात स्ट्रिप्स करून घ्यायच्या आणि आता याला आकार द्यायचा. सो हे ना थोडंसं त्रिकोणी आकारामध्ये मी कट करून घेते, म्हणजे ते दिसायला सुंदर दिसतं. आणि याच प्रकारे आता सगळे हे समोसे मी लाटून घेते आणि तयार करून घेते. चला तर मग इथे हे आपले छानपैकी सगळे समोसे लाटून घेतलेले आहेत, तेलही मस्त गरम झालेलं आहे कडकडीत. आता हे तेलामध्ये सोडूयात आणि मीडियम हीटवर दोनही बाजूने छानपैकी तळून घेऊयात. खूप हाय हीटवर अजिबात तळायचं नाही. वा, काय टम्म फुगत आहे तुम्ही बघू शकाल. मी काहीच करत नाही तरी हे छान असे फुलून वर येत आहेत. एका वेळेस खूप नाही घालायचं, नाहीतर मग ते त्याला फुलायला जागा नाही मिळणार. एकूण एक हा समोसा छानपैकी फुललेला आहे. आता दोनही बाजूने मस्त असा डीप सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊयात, म्हणजे हे छान असे कुरकुरीत बराच वेळ
बरेच दिवस राहतात, नाहीतर काय होतं तुम्ही खूप हाय हीटवर केलं तर आतमध्ये ते कच्चे राहायची शक्यता आहे. त्यामुळे मीडियम हीटवरच हे तळा आणि छान एक 3 ते 4 मिनिटाचा तरी वेळ द्या. एक एक बाजू 2 मिनिटं तरी तळणं अतिशय गरजेचं आहे. एक बाजू छान खरपूस झाली की उलटवून दुसरी बाजूही तळून घ्यायची. वा, चला मस्तपैकी ना हे तळून झालेले आहेत. आता हे काढूयात. वा, एकदम कुडूम कुडूम झालेत. टिश्यू पेपरवर काढून घेऊ. आणि आता याच पद्धतीने हे सगळे आधी तळून घेऊयात आणि मग पुढे काय करायचं ते बघूयात. चला तर मग इथे ना हे सगळे समोसे छानपैकी तळून घेतलेले आहेत. आता यावर हा जो मसाला आपण तयार करून घेतलेला आहे हा मसाला घालूयात आणि मसाल्याचं मस्त असं कोटिंग देऊयात. आणि क्रिस्प, बघा काय मस्त क्रिस्प आलेलं आहे. आणि कुठेच ना ह्याचे तेलकट ऑइली अजिबात वाटत नाही. छान हे मसाल्याने कोट करायचं. वा, आणि मस्त असं हे लहान भुकेसाठीचं स्नॅक बनवून तयार आहे. लहान मुलं कुठे पिकनिकला चालली किंवा तुम्ही कुठे ट्रीपवर चाललेले असाल तर नक्की बनवून घेऊ शकता. हे अगदीच त्रिकोणी करायचा वेळ नसेल तर सरळ कसंही शेपमध्ये कट करा किंवा गोलगोल पुऱ्या लाटून करू शकता. पण जबरदस्त होतं आणि छान असं चटपटीत लागतं. आहा, तुम्ही बघू शकाल काय सुंदर पापुद्र आलेलं आहे. मला राहवत नाही आहे. वा, मसाल्याची भन्नाट चव यावर उतरलेली आहे. क्या बात आहे. पुन्हा भेटूयात अशाच मस्त कुरकुरीत रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.